राम राम गाई, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, सोयाबीन काढतानाचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल, कारण त्यावेळेस मला खूप काम होतं आणि एडिटिंग करण्यासाठी पण टाइम भेटत नव्हता। त्यामुळे सोयाबीन कापणी करतानाचा ब्लॉग आता मी टाकणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा। पूर्ण गोळी भरताना हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला। आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। सो गाईज, तर आता आमचं सोयाबीन गोळा करणं चालू आहे आणि बघू शकता इकडे सोयाबीन आहे, वळे घातलेली आहे तिकडे अशा प्रकारे। आता आता इकडे बैल आणलेले आहेत वावरामध्ये, हे गवत उगवलेलं आहे थोडंफार इथं, याच्यावर बांधण्यासाठी लाला, पिंटू आणि विठ्ठलराव आता गज ठोकत आहेत। पिंटूचा हे इकडे आहे लाला, तर आता हे चारा खात आहेत बघू शकता इथे हिरवं हिरवं गवत। तर गाईज, आता सगळं सोयाबीन कापून झालेलं आहे आणि गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे। ते तिकडे वळे घातलेले आहे बघू शकता। तर इकडे आहे मंडळी आपल्या सोयाबीनची वळई आणि जवळपास संपूर्ण सोयाबीन गोळा करून झालेला आहे। हे सोयाबीनचं दुसरं वावर आहे आणि आता इथे आम्ही सोयाबीन कापण्यासाठी आलेलो आहोत। इकडे साईडला थोडंफार हिरवं आहे आणि वाळलेलं तेवढं आपल्याला आता कापायला सुरुवात करायची आहे। तर फायनली आता एका वावरातलं खळं करून झालेलं आहे आणि आता ट्रॅक्टर सोडण्यासाठी घरी जातोय। मंडळी, आता सोयाबीन काढून झालेलं आहे आणि आता बैलगाडी आणलेलं आहे बघू शकता। डायरेक्ट आता बैलगाडीमध्ये टाकून न्यायचं आहे आपल्याला सोयाबीन। हे समोर बघू शकता बैलगाडी आणलेली आहे आपल्या खळ्यापाशी, पूर्ण झालेलं आहे। हे पडलं इकडे गुळी आपल्या खळ्याचं आणि हे इकडे बघू शकता एवढं सोयाबीन झालेलं आहे आता। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, पंचवीस थैल्या झाल्या आहेत मित्रांनो सोयाबीनच्या आणि ह्या बुचड्या बांधून आता डायरेक्ट आपल्याला बैलगाडीत टाकून न्यायच्या आहेत। ती 93.05 ही व्हरायटी आहे, अशा प्रकारे माल झालेला आहे बघू शकता। तर गाईज, आता सोयाबीनचा भुसा बैलगाडीमध्ये भरून घरला नेण्याचं काम चालू आहे आणि